आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी त्वरित आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले गेल्या आठवड्यात देशातील सत्तर जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत पट वाढ दिसून आली असं सांगून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली गेले वर्षभर राबवलेली चाचणी शोध आणि उपचार ही त्रिसूत्री देखील काटेकोरपणे राबवण्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं देशात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर दूरदृश्य दुर प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या बैठकीला उपस्थित होते देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ तसंच प्रोत्साहन देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर आहे ते काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत हाफकिन संस्थेला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंती केली त्यावर पंतप्रधानांनी संपूर्ण देशभरात अशा संस्थांना पाठबळ देण्याचं जाहीर केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोना संसर्गात अचानक झालेली मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असल्याचं सांगत विषाणूचा हा काही वेगळा प्रकार आहे का याविषयी तज्ञ संशोधकांकडून मार्गदर्शन व्हावं अशी विनंती पंतप्रधानांना केली कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पावलं उचलण्यात येतील अशी ग्वाही देत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली पंचेचाळीस वर्ष वयोगटापासून पुढे सहव्याधीची अट न ठेवता सर्वांचं लसीकरण करावं असंही मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रात दररोज तीन लाखांपर्यंत लसीकरण व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येतील असंही ठाकरे यांनी सांगितलं राज्यात काल सुमारे पावणे तीन लाख लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आलं याबरोबरच राज्यातील लसीकरण झालेल्यांची एकूण संख्या छत्तीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद इतकी झाली आहे दरम्यान नागपुरात काल एकोणीस हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून यापैकी ज्या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा तसंच ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशा रुग्णांसाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड मनुष्यबळ आदी सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर संजीव कुमार यांनी आज दिले दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे एस सीईआरटीच्या अधिकृत संकेतस्थळावर ही ऑनलाईन प्रश्नपेढी उपलब्ध आहे यंदा सोळा लाख विद्यार्थी दहावीची तर चौदा लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत राज्यात कृषी अभ्यासक्रमाचं शैक्षणिक सत्र येत्या एक एप्रिलपासून सुरू होणार असून वीस वीस आठवड्यांच्या दोन सत्रात येत्या डिसेंबर महिन्यात शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र ठरलेल्या वेळी लस घ्या आणि नियमित हात धुणे मास्कचा वापर करणे आणि सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब करायला विसरू नका नमस्कार